नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या मॅथ्स गुरु या सामान्य चॅनलमध्ये. आज आपण 5वी 9वीमधील शेवटचे प्रकरण अर्थात 15वे प्रकरण, ज्याचं नाव आहे की परिमिती, क्षेत्रफळ आणि घनफळ, आकारमान, यामध्ये महत्त्वाचे काही मुद्दे किंवा सूत्रे आहेत ते आपण पाहणार आहोत. पहा पहा, सुरुवातीचे सूत्र आहे आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी. तीन सूत्र दिले, त्यांचा अर्थ काय होतो पहा. आयताची परिमिती, ठीक आहे, आपण एक आयत काढू. ही आयत आहे पहा, आयताची ही बाजू आहे ती लांबी. लांबी पहा, ही एक लांबी आणि एक लांबी म्हणजे किती, 2 लांबी समान. आता ही रुंदी आणि ही पण रुंदी. रुंदी पहा, म्हणून आयताच्या लांबीचं सूत्र काय होतं, आयताची आपली परिमिती. परिमिती म्हणजे काय, ह्या सर्व बाहेरील बाजूंची बेरीज, म्हणजेच काय होतं तर परिमिती. परिमिती म्हणजे काय तर परिमिती बरोबर सर्व बाहेरील बाजूवर जी बिंदू आहे त्यांची लांबींची बेरीज. बाजूंच्या लांबींची बेरीज होय. लांबींची बेरीज पहा, यांची जर बेरीज करायची म्हणजे आपल्याला सूत्र काय मिळतं आपण जरा डिटेलमध्ये पाहूया. लांबीला आपण इथं पहा, एक लांबी इथपासून सुरुवात करू, ही लांबी, नंतर इथे काय ते रुंदी बरोबर, इथे पण काय येणार मग नंतर प्लस लांबी आणि प्लस रुंदी. तुम्ही जर बारकाईने विचार केला पहा, लांबी एक लांबी 2 लांबी रुंदी एक आणि रुंदी दोन, मग सूत्र काय होतं पहा, 2 गुणिले लांबी आपण असं पण लिहू शकतो, प्लस 2 गुणिले रुंदी आपण असे पण लिहू शकतो. आणि जर एकदम शॉर्टमध्ये जर लिहायचं म्हणलं तर हे दोन 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 ठिकाणी कॉमन आहे म्हणून खायला काय करायचं, 2 कंसात लांबी अधिक रुंदी, हे शॉर्टमध्ये सूत्र असं होतं आहे, 2 कंसात लांबी अधिक रुंदी. विद्यार्थी मित्र पाहे शॉर्टकटमध्ये सूत्र दिलं एकदम. त्यानंतर आपल्याला दिलं आहे हे तुम्हाला सांगितलं परिमिती सांगितली फक्त. आता क्षेत्रफळ जर तुम्हाला विचारलं, हे थोडक्यात आपला आहे ते क्षेत्रफळ म्हणजे काय काढायचं असतं तर या आतमधील बाजूने व्यापलेली ह्या जी जागा आहे किंवा जे हे जे एरिया, ह्यालाच काय म्हणायचं आपण क्षेत्रफळ काढणे होय. काय तर क्षेत्रफळ, आतील बाजूंचे क्षेत्रफळ काढणे व्यापलेल्या जागेचे. पहा क्षेत्रफळ सूत्र काय येते आयताच्या, पहिली काय होती यात पहा लांबी आणि रुंदी, म्हणजे आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे तर आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी, हे क्षेत्रफळचं सूत्र आहे. पण त्यानंतर पहा वेगवेगळे सूत्र दिले पहा, इथे पहा आयत दिला आहे, हा आयत आहे, आयत पहा, ही लांबी म्हणजे ही पण लांबीच असेल, ही रुंदी आणि त्यासोबत ही पण रुंदी असेल, प्रत्येक कोण कसा 90 अंशाचा कोण करतो इथे. पण त्यानंतर चौरसाची परिमिती, चौरसाची परिमिती म्हणजे चारही बाजूंची बेरीज किती, 1 2 3 4 चौकोनाला किंवा चौरसाला किती बाजू असतात, 4 बाजू असतात. आयत क्षेत्रफळ सूत्र सांगितलं तुम्हाला लांबी गुणिले रुंदी. त्यानंतर पहा चौरसाचे क्षेत्रफळ, चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे पहा बाजू गुणिले बाजू, म्हणजेच काय तर बाजूचा वर्ग. त्यानंतर पहा इथे ठोकळा दिला आहे पहा, ठोकळ्याचे घनफळ काढायचे विचारतात तुम्हाला, ठोकळ्याचे घनफळ म्हणजेच काय तर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. त्यानंतर पहा घनाचे घनफळ म्हणजेच काय तर बाजू गुणिले बाजू म्हणजेच बाजू किती होईल, 3 वेळेस म्हणून बाजूचा घन होय. पहा इथे एका संबंधीचे महत्त्वाचे काही सूत्र दिलेले आहेत पहा, 1 सेंटीमीटर बरोबर किती तर 10 मिलीमीटर, नंतर 1 मीटर बरोबर पहा किती होतात तर 100 सेंटीमीटर, त्यानंतर 1 चौरस सेंटीमीटर बरोबर
100 चौ मिमी, 1 लिटर पा हे महत्त्वाचं आहे. 1 लिटर म्हणजेच किती, तर 1000 सेंटीमीटरचा तिसरा घात. 1 चौ मी बरोबर 10000 चौ सेमी. नंतर 1 घन सेंटीमीटर बरोबर पहा, ह्याचा पण खूप उपयोग होणार आहे आपल्याला प्रश्न सोडवताना. 1 घन सेंटीमीटर बरोबर 1000 घन मिमी. नंतर 1 घन मिमी म्हणजे 10000 आणि 10 लाख घन सेंटीमीटर, आणि 1 घन मीटर बरोबर 1000 लिटर. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण स्वाध्याय 15.1 अभ्यासणार आहोत. त्यासाठी चॅनलसोबत राहा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. थँक्यू सो मच.